शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी अनिल जाधव, ॲग्रोवनच्या मार्केट गटामध्ये आपलं स्वागत. साहजिकच आता कापूस उत्पादकांना ती अपेक्षा आहे दरवाढीची. मागच्या आठवड्यापर्यंत दर थोडेफार वाढले होते, 9,000 पर्यंत सरासरी दर पोहोचला होता. परंतु लगेच दरामध्ये घसरण पाहायला मिळाली. क्विंटल मागे जवळपास 500 रुपयांची घसरण दरात झाली होती. आजचा जर दर आपण पाहिला तर 8 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान कापूस विकला जातोय. शेतकऱ्यांनी आता बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 1.5 ते 2 महिने झाले घरामध्ये कापूस साठवून ठेवला. शेतकऱ्यांना एक त्यांचे अपेक्षित दर पातळी आहे तिथपर्यंत आतापर्यंत बाजार पोहोचलेला नाहीये. तर दुसरीकडे दरामध्ये म्हणजे चढ उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार असो किंवा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे दर दर दिवशी कमी जास्त होताना दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चढ उतार जास्त आहेत. तर नेमकी ही परिस्थिती काय घडून आली, म्हणजे देशातच कापसाचं उत्पादन एकदा यंदा म्हणजे उद्योगाच्या अपेक्षेपेक्षा कमीच होण्याची शक्यता आहे, तरी दर कमी जास्त का होत आहेत? शेतकऱ्यांना अपेक्षित दर पातळी कमवा येऊ शकते. दुसरीकडे उद्योग सांगतात की नाही, आम्ही अडचणीमध्ये आहोत, कापसाचे रेट जास्त असल्यामुळे मागणी नाहीये, स्टॉक मोठ्या प्रमाणात आहे. मग या तिढ्यावरच आपण आज आपण चर्चा करणार आहोत. तर नेमकं कापसाचे दर कधी वाढतील का, शेतकऱ्यांना अपेक्षित दर पातळी मिळेल का, याच्यावर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत ज्येष्ठ कापूस तज्ञ गोविंद वराळे सर. वराळे सर नमस्कार, ॲग्रोन मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर साहजिकच पहिला प्रश्न हाच आहे की मागच्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर कापूस एकदा मध्यंतरी आपल्याला वाढ पाहायला मिळाली. बऱ्याच बाजारांमध्ये 9,000 पर्यंत दर पोहोचले होते, परंतु आता परत दरात आपल्याला घसरण पाहायला मिळाली, म्हणजे जवळपास 500 रुपयांनी दर कमी झाले असं म्हणायला हरकत नाही. तर नेमकं हे जे काही चढ उतार आहेत हे आपल्याला कशामुळे पाहायला मिळत आहेत? नाही, एक तर काय होतं की अमेरिकेमध्ये जे ख्रिसमसच्या सुट्या आणि त्याप्रमाणे नवीन वर्ष या गोष्टीमुळे जो मार्केट बंद असल्यामुळे बरेच अशा परिस्थिती अशा कालावधीमध्ये अमेरिकेचा व्यवहार जवळपास नगण्य असतो. त्यामुळे जो इंटरनॅशनल मार्केट जो आहे, इंटरनॅशनल जो दर होता जो 87 सेंट वरून जो युएसएचा होता तो साधारणतः 82-83 सेंटवर 4-5 सेंट कमी झालेला आहे. आणि हा कमी झालेला दराचा सुद्धा फरक बाजारावर झालेला आहे. त्याचप्रमाणे कापसाची आवक आता होईल या दृष्टीने व्यापारी वृत्तीचे व्यापाऱ्यांची एक वृत्ती म्हणा किंवा एक सर्वसाधारण एक स्थिती म्हणा की जेव्हा कुठलाही क्रॉप बाजारामध्ये येते तेव्हा बाजाराची आवक मोठ्या प्रमाणात ज्या कालावधीत होते त्या कालावधीमध्ये भाव कमी करण्याचं एक तंत्र किंवा छडयंत्र म्हणता येईल त्या दृष्टीचा प्रयत्न हा होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा हे भाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी बरोबर सर, हे आपल्या देशातलं झालं, परंतु जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय बाजारात बघतो म्हणजे आता आपण सीबॉटचं उदाहरण दिलं तर सीबॉटवर सुद्धा आठवड्याभरामध्ये आपल्याला 1-7% चढ उतार पाहायला मिळत आहेत. तर नेमकं तिकडच्या बाजारामध्ये काय चालू आहे? मग तिकडच्या बाजार वास्तविक जर पाहिलं ना तर आपण म्हणजे जर आपण जो जगाचा जो कापसाचा रोजचा रोज जो दर निघतो आणि त्या दराचा एक कॉमन जो जर दर काढला जाते आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉटलुक ये इंडेक्स म्हणतात त्याला, त्या कॉटलुक ये इंडेक्स मध्ये फार मोठी घसरण झालेली नाही. आता तो साधारणतः 100 सेंट प्रति पाऊंडच्या आसपासच फिरत आहे. कधी 102 होतो, कधी 101 होतो, कधी 99 होतो, म्हणजे फार असा जो फरक नाही आहे म्हणजे जो आजच्या स्पॉट आजच्या म्हणजे सध्याच्या मार्केटमध्ये. परंतु भविष्यातील जे एक सौदे असतात किंवा एक पुढचे जे सौदे असतात त्यामध्ये एक भावना अशी असते की पुढे आवक मोठ्या प्रमाणात होईल. कारण का देशा जगामध्ये भारत हा एक मोठा एक उत्पादक देश आहे आणि भारतामध्ये 1/3 कापसाचा जो उत्पादन आहे ते भारतामध्ये होते आणि या भारताचं उत्पादन बाजारात येईल या दृष्टीने सुद्धा एक आंतरराष्ट्रीय दरावर थोडा एक परिणाम होतो. परंतु आताची जर सध्याची जर परिस्थिती पाहिली आपण जे जसं आपण युएसडीचा आता जो रिपोर्ट निघालेला आहे आता म्हणजे देशाच्या भारताच्या कापसाचं उत्पादन किती होईल त्या दृष्टीने जर पाहिलं तर त्यांनी जो मागच्या महिन्यात जे कापसाचं उत्पादन त्यांनी दाखवलं होतं
तो या महिन्यामध्ये साधारणतः 13 लाख गाठीने उत्पादन कमी करून दाखवलेलं आहे, आणि ह्या कमी करून उत्पादन दाखवल्याचा परिणाम निश्चितच पुढील भविष्यामध्ये कापसाच्या दरावर होईल आणि आंतरराष्ट्रीय दर वाढतील असा माझा विश्वास मला विश्वास वाटतो. अगदी बरोबर सर. आता आपण शेतकऱ्यांच्या कापसाच्या दराबद्दल बोलतोय, परंतु आपण दुसरीकडे जर बघितलं तर म्हणजे आपल्या सुतगिरणी असतील किंवा कापड उद्योग आहे, तर त्यांचं एक वेगळंच म्हणणं आहे की म्हणजे यंदा कापसाचे रेट असल्यामुळे त्यांची परिस्थिती एकदम डबघाईला आलेली आहे, किंवा मग अडचणीत आलेले आहे, त्यांच्याकडे मालाचा स्टॉक पडून आहे, पडून मागणी नाहीये. तर इकडे शेतकऱ्यांना दुसरीकडे आपण जर बघितलं तर दरवाढीची अपेक्षा आहे, दुसरीकडे आपण जर उद्योगाचं बघितलं त्यांचं एक रणगाणं वेगळंच आहे. तर नेमके खरी परिस्थिती काय आहे, म्हणजे शेतकऱ्यांना कापूस दर जर चांगला मिळायचा असेल तर पुढून मागणी सुद्धा यायला पाहिजे. नाही कसं का कसं आहे, इकडे शेतकरी त्रस्त आहे, तिकडे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी वाले त्रस्त आहेत, तिकडे सुतगिरणीवाले त्रस्त आहेत, आणि तिकडे टेक्सटाईल मिल वाले त्रस्त. म्हणजे एकंदरीत पूरी हे कापसाची जे चेन आहे, कापसाच्या उत्पादकापासून तर कपडा तयार होईपर्यंत जे पूर्ण इंडस्ट्रीज, हे सर्व चेन जी आहे ती एकंदरीत म्हणजे सर्व खुश असे याच्यामधलं कोणीच दिसत नाही आहे. कारण काय आहे की जो जिनिंग प्रेसिंग वाला कापूस खरेदी करतो, त्याला कापूस खरेदी करणं बरेच वेळा 200-300 रुपये प्रति क्विंटल नुकसान जरी झालं तरी त्याला खरेदी करणं भाग याच्याकरता पडतं. कारण त्याला 5-7 कोटी रुपयाची ती इन्व्हेस्टमेंट त्याची फॅक्टरीची असते, 5-10 कोटी रुपयाची. त्याचप्रमाणे मजूर असतात असे, आणि जर त्यांनी बंद केलं खरेदी तर ते पुढचं एक पूर्ण त्यांची एक चेनच बिघडून जाते. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना जोपर्यंत फार जास्त नुकसान होत नाही तोपर्यंत ते चालू चालू ठेवतात. पण सध्याची परिस्थिती जर पाहिली तर सध्याच्या परिस्थितीत जवळपास मला वाटते जिनिंग प्रेसिंग वाल्यांना नुकसानीचा प्रश्न दिसत नाही. कारण का सध्या कापसाचे भाव 8,400-8,500 रुपयाची खरेदी चालू आहे, चरखीचे भाव 39,000 रुपये आहेत, आणि गाठीचे भाव 63,000 रुपये आहे. याचा जर एकंदरीत आपण जर वजा जर गुणाकार आणि पूर्ण जर त्याची जर आपण एक प्रोडक्शन कॉस्ट काढली तर साधारणतः जवळपास आजच्या परिस्थितीमध्ये जिनिंग प्रेसिंग वाले जिनिंग प्रेसिंग फॅक्टऱ्या म्हणजे नुकसानात दिसत नाही. यापूर्वी ते निश्चितच नुकसान मध्ये असल्याचं चित्र होतं. कारण त्यांना फक्त हँड टू माउथच खरेदी करायची असल्यामुळे कुठल्या परिस्थितीमध्ये काही प्रमाणात जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी चालली पाहिजे त्या दृष्टीने ते चढ्या भावाने सुद्धा कापूस खरेदी करत होते. अगदी बरोबर. साहजिक कसं आता आपण बघितलं की नेमकं मार्केटमध्ये काय चालू आहे, जेनिंग फॅक्टरी असतील किंवा मग कापड उद्योग सुतगिरण्या यांचं काय चालू आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास 1.5 ते 2 महिने झाले कापूस घरामध्ये ठेवलेला आहे दरवाढीच्या अपेक्षेने. तर आत्ताची जी काही परिस्थिती आहे, आंतरराष्ट्रीय बाजार असेल किंवा मग आपल्या देशातली जो काही परिस्थिती आहे, तर ती आत्ता जे काही कापूस दर कमी झाले 500 रुपये प्रति क्विंटल मागं, तर ते भरून निघतील का, म्हणजे थोडक्यातच कापूस दर वाढण्यासाठी पूरक परिस्थिती आहे का? बघा कसं आहे, मी एकंदरीत फक्त अंदाज व्यक्त करू शकतो. कारण काय आहे की ह्या कापसाबद्दलच निश्चित असं वक्तव्य कोणीही करू शकत नाही. कारण काय, बऱ्याचशा गोष्टीवर या कापसाचा दर जो आहे बऱ्याचशा बाबीवर अवलंबून असतो. गव्हर्नमेंटची एखाद्या वेळेस पॉलिसी काय होते किंवा इंटरनॅशनल स्तरावर काय परिस्थिती निर्माण होते, ह्या सर्व गोष्टीचा एकंदरीत परिणाम ह्या कापसाच्या दरावर होतो. तरी पण एकंदरीत मला असं वाटतंय की कापसाचं देशातील कापसाचं उत्पादन त्याचप्रमाणे जागतिक कापूस उत्पादन सुद्धा घटलेलं आहे. आणि दिवसेंदिवस जे कापसाचा जो खप जो आहे किंवा जो डिमांड जे होता ते डिमांड थोडी वाढत असल्यामुळे पुढील भविष्यामध्ये कापसाचे दर म्हणजे साधारणतः जे आज जे 8,300-8,400 किंवा 2,000 रुपये म्हणजे 8,000 ते 8,500 आसपास आहेत, साधारणतः 9,000 वर तरी कापूस होईल का दर होईल, हे मला माझं एक मला असा विश्वास वाटतो त्याबद्दल. अगदी बरोबर. म्हणजेच कापूस 9,000 रुपये पर्यंत पोहोचू शकेल, म्हणजे शेतकऱ्यांना सरासरी रेट मिळू शकतो परंतु 9,000 रुपये. परंतु मला याच्यासोबत मला हे सुद्धा एक सांगावंसं वाटते की शेतकऱ्यांनी आता कसं आहे की शेतकऱ्यांनी प्रत्येकाकडे काही प्रमाणात कापूस भरून ठेवलेला असल्यामुळे म्हणजे काही प्रमाणात कापूस विकावा, काही प्रमाणात कापसाची भाववाढ होईल हे आशेने ठेवावं, आणि एकंदरीत कापसाचा जो आहे तो टप्प्याटप्प्याने विकला तरच त्याच्यामध्ये पुढचं नुकसान आणि फायदा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला हाती पडतील.
आणि आपला एक म्हणजे नुकसान होणार नाही पुढच्या दृष्टीने. परंतु मला तरी असं वाटतं की 8,000 पेक्षा म्हणजे 8,000 ही जी पातळी सध्याची आहे 8,000 आणि 8,500 जवळपासची, या पातळीपेक्षा भाव कमी होण्याची मुळीच दाट शक्यता मला वाटत नाही. अगदी बरोबर सर. आपण जर बघितलं तर अतुल गणात्रा, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा सुद्धा यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की कापसाचे दर यापेक्षा कमी होणार नाहीत, परंतु आंतरराष्ट्रीय बाजार वाढला तर कापसाचे रेट आपल्याकडे सुधारू शकतात. तर आपण त्यांच्या या मताशी सहमत आहात का? हो निश्चित निश्चित. कारण काय मला म्हणजे हे जे दर आहेत, दर पातळी हे फ्लोअर प्राइस झालेली आहे आता. कारण का अशा परिस्थितीमध्ये सर्व सर्वांमध्ये जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी वाल्यांना परवडते, टेक्सटाईल मिलवाल्यांना परवडते, सूत मिलवाल्यांना परवडते, म्हणजे सर्व चेंज जी आहे आजच्या परिस्थितीमध्ये जी आहे ती नुकसानीमध्ये नाही आहे. दुसरीकडे जर आता एकंदरीत कापसाचं उत्पादन जे घटलेलं असल्यामुळे या घटीच्या उत्पादनचा परिणाम जो आहे निश्चितच भावावर होईल. तो भाव म्हणजे देशांतर्गत सुद्धा भावावर होईल आणि आंतरराष्ट्रीय दरावर सुद्धा होईल आणि त्याच्यामुळे निश्चितच भाव पातळी वाढेल. परंतु मागच्या वर्षी सारखी 12-13 हजार किंवा असं म्हणजे साधारणतः 12-13 हजार किंवा 11-12 हजार रुपये भाव होण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. साधारणतः 9-10 हजारापर्यंत भाव जाऊ शकते, पण तो 10 हजार सुद्धा मार्च महिन्यानंतरच आपल्याला अपेक्षित दिसू शकते. परंतु इतका 3-4 महिने कापूस ठेवायचा म्हणजे एकंदरीत त्याचं सुद्धा आपल्याला घट आहे, व्याज आहे, विमा आहे, सर्व जागा आहे, या सर्व गोष्टीचा विचार करूनच सर्व शेतकऱ्यांनी कापूस विक्रीचा निर्णय घेतला पाहिजे. म्हणजे एकंदरीत सर्वसाधारणतः जर विचार केला तर टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करणे हे सर्वांच्या करता फायदेशीर राहू शकते. कापूस बाजाराविषयी एक छान विश्लेषण केलं सरांनी. शेतकऱ्यांना दर पातळी म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये दर पातळी 9,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकते. तसंच आत्ताचे जे दर आहेत म्हणजे 8,000 ते 8,200-3,000 याच्यापेक्षा दर कमी होणार नाहीत. देशातील उत्पादन किती होऊ शकतं, त्याचा बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो याचं विश्लेषण सरांनी इथे केलं. तसंच शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं कापूस विकला म्हणजे आत्ताचा जो दर आहे वाढलेल्या दरामध्ये जर कापूस विक्री करत राहिलं तर मोठी रिस्क येणार नाही, म्हणजे शेतकऱ्यांना उद्या वेगवेगळ्या फॅक्टरने रेट जरी कमी झाले तर नुकसान होणार नाही असंही सरांचं म्हणणं आहे. सरांनी आपल्याला इथे वेळ दिला त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.